पुण्यात MPSC च्या विद्यार्थ्यांचं आंदोलन हे सुरूच आहे. नवीन परीक्षा पद्धती 2025 पासून लागू करण्याच्या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी MPSC चे विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत. आजही पुण्यातल्या झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात आंदोलन करण्यात आलंय. सोमवारी काळोख्या अंधारात देखील विद्यार्थ्यांचं हे आंदोलन सुरूच होतं. दरम्यान आंदोलन स्थळावरील स्ट्रीट लाईट काल बंद करण्यात आला. त्यावेळी आंदोलनाला बसलेल्या विद्यार्थ्यांनी आपल्या मोबाईलचे टॉर्च लावत आंदोलन सुरूच ठेवल्याचं पाहायला मिळालंय. गेल्या 2 महिन्यातील हे तिसरं आंदोलन आहे. जानेवारीच्या अखेरीस विद्यार्थ्यांची मागणी मान्य करत सरकारनं नव्या परीक्षा पद्धतीची अंमलबजावणी पुढे ढकलली होती. मात्र हा निर्णय घेऊन 3 आठवडे उलटले असून सुद्धा या निर्णयाची अंमलबजावणी न झाल्याने विद्यार्थी पुन्हा रस्त्यावर उतरलेत. दरम्यान MPSC विद्यार्थ्यांच्या मागणीसाठी MPSC च्या संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याची माहिती जयंत पाटील यांनी दिली आहे. मागण्या तुमच्या आहेत, पण असे लाखो विद्यार्थी आहेत, तुम्ही वेळात वेळ काढून इथून बसलाय, त्यामुळे तुमचे कौतुक. आज या ठिकाणी आपली साधी मागणी आहे की नवीन पॅटर्न 2025 पासून लागू करा, जर लागू करायचं असेल तर. पण काही लोकांचे क्लासेस बंद पडतील म्हणून सत्तेतल्या लोकांना त्यांची बाजू घेण्याची इच्छा असल्यामुळं हा निर्णय होत नाही. आपण सगळ्यांनी, मला याला पक्षीय स्वरूप द्यायचं नाहीये, महाराष्ट्रात लाखो विद्यार्थी आहेत, पण पक्षाचा अध्यक्ष या नात्यानं मला तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी मुद्दामून मी आणि आमचे प्रशांत जगताप, आमच्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत, रुपाली ताई. आपण इंजिनिअरिंग सर्व्हिसेसच्या साठीची परीक्षा ही ऑब्जेक्टिव्ह असली पाहिजे, डिस्क्रिप्टिव्ह असू शकत नाही, हे सरकारने लक्षात घेतलं पाहिजे. आपण 25 पासून लागू करायच्या ज्या पद्धती आहेत त्यासाठी मुलांना अभ्यास करायला 2 वर्षाचा कालावधी मिळाला पाहिजे, तो सेट झाला पाहिजे. त्या एकंदर पद्धती ज्या आहेत आपल्या परीक्षेच्या, त्या कशा असणार हे लोकांना, मुलांना कळणं फार महत्वाचं आहे. त्यामुळे मनात येईल त्यावेळी पाहिजे तो पॅटर्न लागू करायची सोय महाराष्ट्रात आपण कधीही मान्य करणार नाही. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारने या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे, नाही तर विधानसभा आजच निर्णय घेतला पाहिजे. आणि निर्णय जर 26 तारखेपर्यंत घेतला नाही तर 27 विधानसभा चालू होईल, त्यावेळी पहिल्या दिवशी जर निर्णय आज घेतला पाहिजे ही तुमची मागणी आहे, माझी मागणी आहे. पण निर्णय घेणारे दुसरे आहेत, त्यामुळे MPSC च्या अध्यक्षांनी देखील मुलांची ही मागणी लवकरात लवकर मान्य केली पाहिजे. तोपर्यंत जाहिरात काढू नका. तुम्ही उद्या सकाळी MPSC च्या कार्यालयात, आजच, उद्या नकोच, आजच संध्याकाळी MPSC च्या कार्यालयात माझ्याकडून पत्र जाईल. किशोरराजे निंबाळकरांच्याशी मी थोड्या वेळाने स्वतः बोलेन. तुमच्या या भावना, तुमची आग्रही मागणी तुमच्या शब्दात त्यांना सांगेन, माझ्या शब्दात नाही, रुपालीताईंच्या शब्दात सांगेन. आपण सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थिती दाखवली आहे. मला प्रशांत जगतापांनी सांगितलं की आपण इथं बसलेला सकाळपासून, तुमच्या या मागण्या मान्य होईपर्यंत तुम्ही इथं बसायचा निर्धार केलेला आहे. आम्हाला सगळ्यांचा त्याला पाठिंबा आहे. त्यासाठी MPSC च्या आयोगाच्या प्रमुखांशी बोलण्याचं काम मी थोड्या वेळात करतो. त्याचबरोबर
राज्य सरकारने देखील आपल्याकडून एमपीएससीच्या आयोगाला आवश्यक त्या सूचना दिल्या पाहिजेत. रोज राज्याचे उपमुख्यमंत्री पुण्यामध्ये प्रचारासाठी फिरतात, तो तुमच्याकडे का आले नाही हाही माझ्या मनातला शंकेचा भाग आहे. आणि त्यामुळे आताच आम्ही शनिवारवाड्याचे तिथे थांबलो होतो, त्यावेळी आम्हाला उशीर झाला इथे यायला, कारण राज्याचे कोण मुख्यमंत्री होते का उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री रस्त्याने जात होते, त्यांना प्रचाराला वेळ आहे, पण राज्यातल्या विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी एमपीएससीचा वेळ नाही, याचा मी निषेध करतो. तुमच्या सगळ्या मागण्यांना पाठिंबा देतो आणि माझे दोन शब्द पूर्ण करतो. धन्यवाद.